डन डन अँड तुम्ही सुद्धा जर पेटीएम वापरता तर दिवसातून किमान एकदा तरी हे करतच असाल आणि ही एक ट्यून ऐकतच असाल पेटीएम हे नाव आणि ही ट्यून आता इतकी कॉमन झाली आहे की आय किंवा क्यू आर कोडने पेमेंट करताना कंपनी कुठली असली तरी आपण पुढच्याला हेच विचारतो पेटीएम करदू क्या पण आता हेच पेटीएम आयच्या एका निर्बंधामुळे अडचणीत आलं आहे नेमकी काय आहे ही भानगड याचा आपल्या पेटीएम वापरावर नेमका कसा परिणाम होईल मुळात भारतीय डिजिटल पेमेंट्स मधली ही अग्रगण्य कंपनी हिच्यावर आता ही वेळ का आली आहे पाहूयामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँक वर काही निर्बंध राहतले ज्यानुसार आता त्यांना एक मार्च पासून नवीन ग्राहक पेमेंट्स बँकेत जोडता येणार नाही शिवाय युजर्सना त्यांच्या वॉलेट किंवा फास्टॅग मध्ये आणखी पैसे टाकता येणार नाही याविषयी तुम्ही सविस्तर या दुसऱ्या एका व्हिडिओत जाणून घेऊ शकता पेटीएमचं सखोल ऑडिट केल्यानंतर ही कंपनी नियमांचं उल्लंघन करत असल्याचं निदर्शनात आलं असं म्हणत रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे भारतात सुमारे नऊ कोटी तीस लाख लोक पेटीएम वापरतात दोन हजार दहाला एक मोबाईल रिचार्ज कंपनी म्हणून पेटीएमची सुरुवात झाली आज यावर कर्ज किंवा विमा काढणं मेट्रो रेल्वे विमान तिकीट बुक करणं शेअर बाजारात गुंतवणूक ते अगदी जेवण ऑर्डर करणं अशा असंख्य गोष्टी करता येतात खरंतर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या रात्री जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली त्याच्या अवघ्या काही तासात पेटीएमने संधीचं सोनं केलं आणि देशात कॅशलेस ट्रान्झॅक्शनची लाट आली दुसऱ्याच दिवशी सकाळी पेटीएमची सर्व न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर मोठी जाहिरात होती ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे वादही निर्माण झाला होता त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सतराला पेटीएमने पेटीएम पेमेंट्स बँकची स्थापना केली ज्यात ऑनलाईन बचत खातं काढण्यासोबतच कर्ज सोनं म्युच्युअल फंड्स आणि इतर व्यवहार करणं शक्य झालं आता आयने याच पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे पेटीएम कंपनीचा डिजिटल पेमेंट्स मार्केटमधला दबदबा इतका वाढला की एक वेळ टीम इंडियाच्या जर्सीवरही पेटीएमचं नाव झळकलं आणि त्यांच्या स्पॉन्सरशिपनेच अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट टुर्नामेंट्सही भरवलं गेले पेटीएमची एवढी भरभराटी झाली पण त्यासोबतच अनेक संकटही आली पहिले तर विजय शेखर शर्मा हे संस्थापक स्वतः वादात अडकले दोन हजार अठरामध्येच त्यांच्या पर्सनल सेक्रेटरीने त्यांना वीस कोटींसाठी ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण उघडकीस आलं त्यांच्या कंपनीची काही खासगी गोपनीय माहिती लीक करण्याची धमकी देत ती त्यांना छळत होती असं विजय शेखर शर्मा यांनी तक्रारीत म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं याच वर्षी रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या व्यवहारांची तपासणी सुरू केली काही वृत्तांनुसार पेटीएम के वाय सी प्रक्रिया पाळत नव्हतं आणि ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासंबंधीचे नियमही पाळत नव्हतं ज्यामुळे ही, ही कारवाई झाली होती असं म्हटलं गेलं आरबीआयने याबाबत मात्र कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही पेटीएमची लोकप्रियता पाहता अनेक दिग्गजांनी त्यात गुंतवणूक केली खास करून चिनी कंपन्यांनी टेक जायंट अलीबाबाशी निगडीत अँडफेन या कंपनीची पेटीएमची मालक असलेल्या वन नाईंटी सेवन कम्युनिकेशन्समध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत नऊ पूर्णांक आठ नऊ टक्के भागीदारी होती अशी माहिती स्टॉक एक्सचेंजमध्ये दिली आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या सुरुवातीला सॉफ्ट बँकचाही पेटीएममध्ये तेरा पूर्णांक चोवीस टक्के वाटा होता जो त्यांनी आता कमी करून पाच टक्क्यांपर्यंत आणला आहे आणि याचीही काही कारण आहेत एक म्हणजे दोन हजार वीसपासून पासून भारत आणि चीन यांच्यातले संबंध तणावपूर्ण राहिलेले आहेत अनेक चीनी कंपन्यांची भारतातली गुंतवणूक होल्डवर गेली आहे शिवाय पेटीएममध्ये काही चिनी कंपन्यांना असणारा डेटा ॲक्सेस हा साठी चिंतेचा सा विषय असल्याचं तज्ज्ञांना वाटतं आजही भारतीय कंपन्यांमधल्या चिनी गुंतवणुकीवर भारतीय नियमकांचं कडक लक्ष असतं त्यातच दोन हजार एकवीसमध्ये पेटीएमने मुंबई शेअर बाजारपेठेत प्रवेश केला पण त्याच्या आय पी ओला अपेक्षित तसं यश मिळालं नाही कंपनीचे शेअर्स तब्बल सत्तावीस टक्क्यांनी घसरले ज्यामुळे कंपनीला त्यांच्या महत्वाकांक्षा आवर्ता घ्यावा लागल्या खरं तर यापूर्वीही आरबीआयने पेटीएमवर कारवाई केलेली आहे दोन हजार अठराला आर बी आयने पेटीएम ज्या पद्धतीचा वापर करून नवी ग्राहकांना आकर्षित करत होतं त्याबाबत चिंता व्यक्त केली होती मार्च दोन हजार बावीसलाही पेटीएमवर नवीन युजर जोडण्यास बंदी घालण्यात आली होती आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आर बी आयने पेटीएम पेमेंट्स बँकेला पाच पूर्णांक एकोणचाळीस कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता आर बी आयच्या मते पेमेंट बँकेने त्यांच्या लाभार्थ्यांची माहिती स्पष्टपणे दिलेली नव्हती यासोबतच या बँकेतून या मिळणाऱ्या पेआउट व्यवहारांचं नियमन केलेलं नव्हतं आणि पेआउट सेवांचा लाभ घेत असलेल्या कंपन्यांचं रिस्क प्रोफाइलिंग करण्यात आलेलं नव्हतं याशिवाय पेटीएम पेमेंट्स बँकेच्या काही ग्राहकांनी ही बँक व्यवहार मर्यादांचं उल्लंघन करत असल्याचं म्हटलं होतं तर काहींनी सायबर सुरक्षिततेविषयीही आयकडे तक्रारी दाखल केल्या होत्या आत्ताच्या या ताज्या कारवाईनंतर पेटीएमने एक निवेदन जारी करत म्हटलंय की आर बी आयच्या कारवाईमुळे ग्राहकांच्या बचत खात्यांमधल्या ठेवी त्यांचे वॉलेट्स त्यांचे फास्टॅग्स आणि एन सी एम सी या खात्यांवर कुठलेही परिणाम होणार नाही पण हो पेटीएमच्या शेअर्सवर या सगळ्याचा चांगलाच परिणाम झाला आहे आणि पेटीएमच्या शेअर्सनी लोअर सर्किट गाठलं आहे पण हो तुम्ही एकोणतीस फेब्रुवारीच्या नंतरही पेटीएमचा वापर यू पी आय ट्रान्झॅक्शनसाठी वगैरे करू शकता पण वॉलेट फास्टॅगच्या वापरांवर मर्यादा येऊ शकतात त्यामुळे त्यात जास्त पैसे न ठेवलेलेच बरे या विषयी सविस्तर तुम्ही या एका व्हिडिओमध्ये नक्की पाहू शकता आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा बी बी सी मराठी डॉट कॉमवर